कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। अरे चहा, अरे आलाच, वा वा वा, थँक यू। आई चहा, ही यादी घे, काय कमी जास्त चेक कर परत एकदा। दोन तांब्याचे तांबे, तांबण पळी, पंचपात्र, सुपारी, गंध, अक्षता, सहा पाट। अरे पण यात नारळ नाहीये। बघितलंच नाही ना, मग बोलू नकोस। खाली लिहिलंय, पाच नारळ एक असोल्या। अक्षता, हळद, पिंजर, गुलाब आणि रांगोळी। सुट्टी पैसे ते कुठे लिहिले? अरे किती बोलतोस आईला, तेही विचार न करता बघितलंस का? लिहिलंय मी तिथे सुट्टे पैसे, हो की नाही ग? हो आई। अरे वा, आज खूप दिवसांनी चांगली व्यवस्थित यादी लिहिली तू। मी कधी यादी केली की गाळलेल्या जागा तपासा असं करून हे यादी तपासायचे, म्हणून तू करतोयस ना मुद्दा। तुझी यादी वाचली हा? यादी कुंकू लिहिलं का? हळद नाही, हळद लिहिलं तर कुंकू नाही, पाच फळाच्या जागी चारच फळ। गुलाल लिहिलं का? बुक्का नाही। राहू दे। अहो काय झालं तुमचं, का चिडवतोय तुम्ही त्यांना असं? असू दे ग त्याला चिडवायचं असेल तर, पण या वेळेला मी अगदी दोघांची जबाबदारी घेतलेली आहे, मयुरीची आजी आणि मयुरीचे आजोबा। ते असत तर त्यांनी काय काय केलं असत ना, याचा विचार करून मी सगळी कामं करते। मजा करतोय माहिती आहे रे मला। गुड मॉर्निंग। अरे मीरा। हो अगं, मी इकडनेच चालले होते, म्हटलं जाताना तुला ऑफिस साठी पिकअप करूयात। झालीस ना रेडी? नाही, मी तशी रेडीच आहे, आणि आज घरात खूप कामं पण आहेत ना, तशी मयुरीच्या साखरपुड्याची तयारी करायची आहे बरीच। तू इथे? पण आम्ही जरा बाहेर निघालो होतो, मयुरीसाठी दागिने खरेदी करायचे। आणि हो, आज आईचं ऑफिस मध्ये काम आहे असं प्लीज सांगू नको, कारण नाहीतर साडीच्या शॉपिंग सारखं व्हायचं। आज आई मला हवी आहे शॉपिंग। अजिबात असं काही होणार नाही, इनफॅक्ट तुम्ही सगळे दागिन्यांच्या शॉपिंगला चाललाय तर मी पण येते ना, मला पण आवडेल यायला तुमच्या बरोबर। पण कुठे चाललाय तुम्ही? कुठल्या तरी ना मस्त डिझायनर शॉप मध्ये जाऊयात आपण। हो अजी, कुठे जाणार होत आपण? म्हणजे मी विचारणारच होते पण विसरूनच गेले। त्यात काय विचारायचं? अगं पिढीजात सोनार आहे आपला, त्याच्याकडेच जायचं। आणि मयुरी, दागिन्याच्या निवडीबद्दल म्हणशील ना, तर त्या दिवशी आपण गेलो होतो तेव्हा चार दागिने बाजूला काढले होते निवडून, त्यातलेच काही करायला टाकूया। दागिने घ्यायला मयुरी आणि मयुरीची आजीच जाणार, कारण मयुरीचे दागिने मयुरीची आजीच करणार आहे, तेव्हा आम्ही दोघीच जाणार। तेव्हा बरोबर कोणीच नको, अगदी अश्विनी श्रेयस सुद्धा नको। ठीक आहे अश्विनी, आपण बाहेर जाऊ मग। बाहेर? नाही, आय मीन तिला जर साखरपुड्याची काही कामं नसतील तर मग आम्ही ऑफिसला जाऊ ना, ऑफिसला कामं आहेत। ते लोक फिरायला नाही चालले, साखरपुड्याची बाकीची कामं आहेत ना, त्याच्यासाठी चालले। घरात पण बरीच कामं आहेत ना, आधी घरातली कामं करते नंतर बाहेरची। अहो चालेल ना? चालेल, नो प्रॉब्लेम। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।